श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते। पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात अमावास्या आणि पौर्णिमा तिथी येते। त्यानुसार पौष महिन्याची अमावास्या तिथी 9 फेब्रुवारी रोजी आहे। पौष महिन्याच्या कृष्ण पक्षातील या अमावास्येला मौनी अमावास्या म्हणतात। मौनी अमावास्येला ज्योतिषशास्त्रात खूपच महत्व दिलं आहे। या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करायला आणि त्याचबरोबर दानाला सुद्धा खूपच महत्व आहे। असं केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये सकारात्मक फळ मिळते। या दिवशी मौन व्रत देखील पाळले जाते। पंचांगानुसार मौनी अमावास्या तिथी 9 फेब्रुवारीला सकाळी 8:02 प्रारंभ होईल, तर ती दुसऱ्या दिवशी म्हणजे 10 फेब्रुवारी रोजी पहाटे 4:28 समाप्त होईल आणि उदय तिथीनुसार जी आहे 9 फेब्रुवारीला मौनी अमावास्या साजरी केली जाईल। मौनी अमावास्येच्या दिवशी गंगा स्नानाला विशेष महत्व दिलं गेलेलं आहे। असं केल्यामुळे आपल्याला अक्षय पुण्य प्राप्त होतं। तसेच पितरांच्या शांतीसाठी देखील ही अमावास्या महत्वाची असून या दिवशी पूजा अर्चनासोबतच पितरांना तर्पण केल्याने पितृदोष दूर होतो। यासह मौनी अमावास्याला भगवान शिव आणि श्रीहरी विष्णूंची पूजा केल्याने मोक्षाची प्राप्ती होते। तसेच या दिवशी दानासह मौन पाळण्याला देखील खूपच महत्व आहे, कारण या दिवशी चंद्र दर्शन होत नाही। चंद्राचा संबंध हा मानसिक स्थितीशी असतो। या दिवशी मौन पाळल्याने मानसिक स्थिती चांगली राहते व मन मजबूत होते। आज आहे मौनी अमावास्या आणि म्हणूनच आजच्या दिवशी आपल्याला आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर हा एक उपाय करायचा, ज्यामुळे आपल्या घरामध्ये होणारी भांडणं किंवा आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची वाईट शक्ती असेल, नकारात्मकता असेल, नजर दोष असेल किंवा कोणत्याही प्रकारची इडापिडा असेल, दारिद्र्य असेल, अडचणी असतील, आजारपण असेल, हे सर्व नष्ट होऊन जाऊन आपली, आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे। त्याचबरोबर अखंड लक्ष्मीची प्राप्ती देखील आपल्याला होणार आहे। अतिशय प्रभावी असा हा उपाय जो आज आपल्याला करायचा आहे, त्याबद्दल महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील। अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येक जण खूप मेहनत करतो, खूप कष्ट करतो, पण बऱ्याचदा काय होतं ना, आपल्या घरामध्ये किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात, त्यामुळे सुद्धा आपल्याला, आपण कष्ट करून सुद्धा आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळत नाही। आता घरामध्ये दोष म्हणजे काय, तर घरामध्ये जर वास्तू दोष असेल, पितृदोष असेल की आपल्याला किंवा आपल्या घराला नजर लागलेली असेल, तर त्यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या ह्या उद्भवत असतात। जसं की आपल्या घरामध्ये आपण पैसा तर येतो आहे, पण आलेला पैसा स्थिर राहत नाही, निरंतर भांडणं होतात आणि भांडणं झाल्यानंतर आपण बऱ्याचदा आपल्या वास्तूमध्ये जे आहे ना अपशब्द बोलतो। आणि असं म्हटलं जातं की वास्तू आपण चांगलं बोललं तरी तथास्तू बोलते किंवा वाईट बोलले तरी तथास्तू बोलते। म्हणूनच प्रयत्न करून कधीही आपल्या वास्तूमध्ये वाईट शब्द वापरू नका, कारण त्याच्यामुळे सुद्धा जे आहे आपल्या घरावर की आपल्यावर दोष हे निर्माण होत असतात। त्याचबरोबर जर आपल्या घरामध्ये पितृदोष असतील तरीसुद्धा आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या ह्या येत असतात। आपल्याला कोणत्याही कार्यामध्ये यश मिळत नाही किंवा आपल्याला आपल्या मुलांना त्याचा त्रास होतो, आपल्या मुलांना अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही किंवा ते खूप शिकलेले आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी मिळत नाही, त्यांचा विवाह जुळण्यामध्ये त्रास होतो किंवा बऱ्याचदा संतान प्राप्तीमध्ये त्रास होतो, तर अशा प्रकारच्या अनेक समस्यांना आपल्याला सामोरं हे जावं लागतं जर आपल्या घरामध्ये किंवा आपल्यामध्ये काही प्रकारचे दोष हे असतील तर। आणि ह्या सर्व प्रकारचे दोष निवारण करण्याकरता अमावास्या तिथी ही खूपच महत्त्वाची आहे आणि अमावास्याच्या दिवशी जर आपण काही विशेष उपाय केले तर ह्या सर्व समस्यांपासून मुक्तता मिळण्यामध्ये आपल्याला मदतही होत असते। तर चला जाणून घेऊया तो उपाय आपल्याला कसा करायचा। हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे, म्हणजे संध्याकाळी म्हणजे एकदम संध्याकाळी नाही, आपल्या घरामध्ये आपण देवपूजा करणार असेल त्याच्या अगोदर हा उपाय आपल्याला करायचा आहे। आपल्याला काय करायचं आहे, आपण नेहमी घरातला कचरा काढतो, आपण कोणत्या रीतीने काढतो, आपण आपल्या घरातनं जो कचरा आहे तो पूर्ण घरातनं काढतो आणि आपल्या घरामध्ये डस्टबिनमध्ये आपण हा कचरा भरून ठेवत असतो। पण आजच्या दिवशी
म्हणजे अमावास्याच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, जो आपल्या घरातली सगळ्यात शेवटची खोली असेल, म्हणजे जर आपली शेवटमध्ये बेडरूम असेल तर बेडरूमपासून आपल्याला कचरा काढायचा. पण कसा काढायचा, झाडू एकदा आपण जमिनीला टेकवला की तो फक्त फरफटत, म्हणजे आपण घासून जमिनीला घासून, आपल्याला अजिबात उचलायचा नाही झाडू, फक्त जमिनीला टेकवत टेकवत जो आहे ना तो आपल्याला कचरा पूर्ण आपल्या संपूर्ण घरातनं काढायचा आहे. आणि हा आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या व जवळ आपल्याला घेऊन जायचं आहे. आणि तिथे घेऊन गेल्यानंतर तो कचरा आपल्याला तिथे भरून टाकायचा आहे. आणि त्याचबरोबर आपला जो मुख्य प्रवेशद्वार आहे आणि त्याचा जो उंबरठा आहे, त्या उंबरठ्यावर जे आहे ना हा झाडू आपल्याला 3 वेळा आपटायचा आहे. आणि 3 वेळा आपटल्यानंतर जे आहे ना त्या झाडूची एखाद काडी जी आहे ती आपल्याला तोडायची आणि ती आपल्या घराच्या बाहेर आपल्याला फेकून द्यायची आहे. आणि त्यानंतर तो झाडू आपण आपल्या घरामध्ये घेऊ शकतात. आणि हा जो कचरा आहे जो आपण भरला आहे तो आपल्याला त्या तेव्हा जे आपल्या घराच्या बाहेर नेऊन टाकून द्यायचा आहे. कोणत्याही कारणास्तव तो कचरा जो आपल्या घरामध्ये घेऊन यायचा नाही, कारण हा जो आपण कचरा काढला आहे की आपल्या घरातली ही स्वच्छता केली आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी अलक्ष्मीला आपण आपल्या घरातनं बाहेर काढून टाकलेली आहे. आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे तिला आपल्या घरातनं बाहेर काढून टाकलेली आहे. आणि ज्या घरामध्ये अलक्ष्मी नसते, ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता नसते, त्याच घरामध्ये माता लक्ष्मीची आगमन हे होत असतं. आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय संध्याकाळी करायचा आहे. म्हणजे ज्या रीती आपण लक्ष्मीपूजनच्या दिवशी कचरा काढतो तसाच काढायचं. पुन्हा एकदा सांगते, झाडू एकदा आपण एका टोकाला टच केला, जमिनीला टच केला का, तो संपूर्ण घरभर आपल्याला फरफटत त्या झाडूला फिरवायचं आहे आणि त्याने तसाच आपल्याला कचरा काढायचा आहे. अतिशय प्रभावी असा हा उपाय हा आपण प्रत्येक अमावास्येला करू शकतो. हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जी अलक्ष्मी आहे ती आपल्या घरातनं काढता पाय करते आणि माता लक्ष्मीचं आगमन आपल्या घरामध्ये हे होत असतं. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो, हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.